नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी हाती येते। तिन्ही सैन्य दलांना कारवाईसाठी सरकारनं मोकळी दिल्याची माहिती मिळते। मोदींनी तीनही दलांच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती सुरक्षेसंदर्भात, आणि या बैठकीनंतर आता सरकारनं तीनही सैन्य दलांना मोकळी दिल्याची माहिती मिळते। प्रशांत लीला रामदासांचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय तपशील? अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, राजधानी दिल्लीमध्ये झाली होती। ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक झाली, या बैठकीमध्ये तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख तर होतेच, याशिवाय एनएसए चीफ जे आहेत अजित डोवाल ते देखील होते, आणि यासोबतच इंटरनल चीफ जे देखील आहेत ते देखील उपस्थित होते। महत्वाचं म्हणजे जे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला जे पाकिस्ताननी त्याला पकडलेलं आहे त्या संदर्भात चर्चा करण्यात आली। सोबतच सूत्रांची माहिती आहे की सर्व लष्कराला म्हणजे फोर्सेसला आपल्या सगळ्या संरक्षण दलांना केंद्र सरकारने फ्री हँड दिलेला आहे की कुठल्या प्रकारची कारवाई करावी, आणि सोबतच कमांडरला सोबत हा सुद्धा निर्णय घेतला की ग्राउंड पातळीवरती म्हणजे जमिनीवरती कशा प्रकारे कारवाई करावी याचा निर्णय आता खास करून कमांडरनी घ्यावा, आणि कमांडरनी म्हणजे जेही फील्ड मार्शल असतील फील्डवरती जे लोक असतील सगळ्यांनी निर्णय घ्यावा, आणि जर कारवाई करायची गरज असेल तर त्यांनी कारवाई करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे। याचा अर्थ असा होतो की ही मोठी मोठी घोषणा आहे जर मोदींनी या प्रकारची फ्री हँड सगळ्या सिनेटला, कारण की यापूर्वी देखील स्पष्ट केलं होतं की गोळीचं उत्तर गोळीने दिलं जाईल, पण आता ज्या पद्धतीने आता स्पष्ट केलं आहे मोदींनी की कुठलीही कारवाई करायची असेल खास करून पाकिस्तानच्या संदर्भात तिन्ही सेनादल प्रमुखांना हे अधिकार दिलेले आहे की कारवाई करण्याचे। निश्चित। प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल। भारतानं युद्धखोर पाकिस्तानला पुन्हा एकदा चांगलीच अद्दल घडवली आहे। पाकिस्तानचं लढाऊ विमान भारतानं पाडून पाकिस्तानची अब्रू धुळीला मिळवली आहे। भारतीय हद्दीत आज नेमकं काय घमासान रंगलं पाहूयात। हुसकुरी करणाऱ्या पाकच्या विमानाला समाधी। पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं। भारताच्या MiG-21 विमानासह वैमानिक बेपत्ता। भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकड्यांची पार बोबडी वळली। भारताच्या दडक्यानं बिथरलेल्या पाकिस्तानी हवाई दलानं बुधवारी अचाट धाडस करत फजिती करून घेतली। बुधवारी सकाळीच पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं भारताच्या दिशेनं झेपावली। नियंत्रण रेषा ओलांडून नौशेरातील भारतीय हद्दीत घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र भारतीय हवाई दलाच्या जिगरबाजांनी काही सेकंदातच पाकड्यांना पळता भुई थोडी केली। भारताकडून पाकिस्तानचं F-16 हे विमान नेस्तनाबूत करण्यात आलंय। पाकिस्तानचा वैमानिक पॅराशूटमधून पळाल्याची शक्यता आहे, तर इतर 2 पाकिस्तानी विमानांनी पाकिस्तानात पळ काढला। या झटापटीत भारताचं MiG-21 कोसळलं, यात भारतीय पायलट बेपत्ता झालाय। इन दॅट aerial engagement, one Pakistan Air Force fighter aircraft was shot down by a MiG-21 Bison of the Indian Air Force. The Pakistani aircraft was seen by ground forces falling from the sky on the Pakistan side. In this engagement, we have unfortunately lost one MiG-21. The pilot is missing in action. Pakistan has claimed that he is in their custody. We are ascertaining the facts. भारताचं विमान पाडल्याचे खोटे पुरावे दाखवण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला, पण काही वेळातच त्याला बॅकफूटवर जावं लागलं। भारताच्या बेपत्ता वैमानिकाविषयी आता दावे प्रतिदावे सुरू झालेत। दो हिंदुस्तान के मिग्स ने पाकिस्तान की रिटेलिएशन में बॉर्डर क्रॉस किया, उनको शूट डाउन किया गया, और मैं ये भी आज कहना चाहता हूं कि पायलट्स हमारे साथ हैं। भारताने नांगी ठेचल्यानंतर सैरभैरी झालेला पाकिस्तानचं डोकं ठिकाणावर राहिलेलं नाहीये। भारतीय लष्करी ठाणी उद्ध्वस्त करण्यासाठी भर दिवसा थेट विमान पाठवण्याचा बालिशपणा पाकिस्ताननं केला, पण 24 तास सतर्क असणाऱ्या भारतीय हवाई दलानं पाकिस्तानला सलग दुसऱ्या दिवशी दणका दिलाय। भारतीय हवाई दलानं पाकिस्तानची मस्ती चांगलीच जिरवून
पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दुसरीकडे आज पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयानं चांगलंच खडसावलेलं आहे आणि यावेळेस पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय हवाई दलाच्या पायलटला तात्काळ आणि सुरक्षितपणे भारताच्या हवाली करा. पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय पायलटला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची हमी पाकिस्ताननं द्यायला हवी. भारतीय पायलटचा जखमी अवस्थेतील फोटो पाकिस्तानकडून जारी करण्यात आलेला आहे. हे सरळ सरळ आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचं आणि जिनिव्हा परिषदेतील ठरावाचं उल्लंघन आहे असं भारतानं म्हटलंय. तेव्हा भारतीय पायलटला सन्मानाची वागणूक हवी असं देखील भारत म्हणतोय. युद्धकैदी असलेल्या सैनिकाला आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल लागू होतो. नियम नेमका काय सांगतो ते आपण बघतोय. भारतीय पायलटला काहीही झालं तर ते जिनेव्हा कराराचं उल्लंघन ठरतं. युद्धकैदी सैनिकाची जबरदस्तीनं चौकशी करता येत नाही जी आता पाकिस्तानला करता येणार नाही. भारतीय पायलटच्या बाबतीत युद्धकैद्याला खाण्यापिण्याची आणि वैद्यकीय सुविधा देखील द्यावी लागते. सोबतच युद्धकैद्याला गुन्हेगार म्हणून वागणूक देता येत नाही. आणि कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर आता आपल्यासोबत आहेत. निकम सर, आपला एक पायलट सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. एक फोटो समोर आलेला होता, त्यानंतर एक व्हिडिओ देखील समोर येतोय. भारताला कसं शक्य आहे आता अभिनंदन यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी? ही गोष्ट खरी आहे की अभिनंदन यांनी पाक विमानाला हुसकावून लावताना त्यांच्या हद्दीतून पेटाळल्यानंतर आपलं विमान तिथे पडण्यात आलं आणि त्याच्यानंतर आपल्या वैमानिकाला त्यांनी पकडलेलं आहे. अर्थात आता याचा प्रश्न असा आहे की हा युद्ध कैदी यांना मानता येईल का? आणि आपण जर त्यांची गुच्छेगिरी थांबवून त्यांच्यामध्ये गुटावून लावलं असेल तर त्यांच्या पाकिस्तानच्या हद्दीत ते आपलं अतिक्रमण म्हणता येईल का? हे दोन महत्वाचे मुद्दे माझ्या मते स्पष्टता हे दिसत आहे की पाकिस्तानची ही विमानं तिथून हाकलून लावताना आपल्या वैमानिकांचं विमान त्यांनी पाडलेलं, आपलं विमान पाडलेलं आहे. त्यामुळे अभिनंदन यांना जिनिव्हा कराराचा फायदा मिळू शकतो, नंबर एक. नंबर दोन, आपण ही जी कारवाई केलेली आहे ती कारवाई पाकिस्तानने आपण त्यांचे अड्डे जैसे मोहम्मदचे जे अड्डे होते त्यांना आपण नाश केल्यानंतर ती पाकिस्तानची विमानं आली होती. म्हणून तुम्ही पाकिस्तानने आता किती कांगावा केला की हे युद्ध नाही, त्याच्यामुळे जिनिव्हा कराराचा याचा भंग होत नाही, हे म्हणणं पाकिस्तानचं कधी पटणार नाही. आणि म्हणून आपण ताबडतोब पाकिस्तानच्या उच्च आयुक्तांना बोलवून आपला निषेध नोंदवलाय आणि त्या प्रकारे अभिनंदन यांना अमानवी त्यांनी वागणूक दिलेली आहे की जिनिव्हा कराराचा सकृत दर्शनी भंग करणारा दिसते आहे. त्यामुळे पाकिस्तानला निश्चितपणे याच्यावर जर काही कारवाई करता येईल, आपल्याला कल्पना असेल की बांगलादेशचे आपण 1,00,000 कैदी पाकिस्तानचे बांगलादेशमध्ये असताना आपण जे पकडले होते त्यांना आपण माना इस्पानाने परत केलं होतं, आपण पुढे केलं नाही. त्यामुळे ताबडतोब भारताला देखील संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीपुढे हा मुद्दा न्यावा लागेल आणि अभिनंदन यांच्या कुठेही कारण हे संयुक्त राष्ट्राचं दडपण पाकिस्तानावरती येईल आणि मला खात्री आहे की अभिनंदन हे थोड्याच दिवसात परत आपल्या इथे येईल. निश्चित. मात्र निकम सर, सरकारनं जो जिनिव्हा कायद्याचा हवाला दिलेला आहे त्या कायद्याबद्दल नेमकं सोप्या शब्दात काय सांगाल? काय आहे तो कायदा आणि पाकिस्तानला खरंच तो कायदा मान्य होईल का, करतील का ते? जिनिव्हा करारानुसार ही बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे की दोन देशांमध्ये लढाई चालू असताना जर युद्ध कैदी जर मिळाले असतील तर त्यांना त्या फरसा परत केलं पाहिजे, त्यांना कुठल्याही प्रकारे अमानवी वागणूक देता कामा नये, अशा प्रकारचं जिनिव्हा करार स्पष्ट म्हटलेला आहे. आणि म्हणून पाकिस्तान याचा फायदा मिळू नये भारताला, म्हणून हा जरूर खोडसाळपणा प्रयत्न करेल की हे युद्ध जाहीर झालेलं होतं, भारताचं विमान आमच्या हद्दीत घुसलं होतं, अर्थांचा हा दावा फोल आहे. कारण आपण जी कारवाई केलेली आहे हे आम्ही युद्ध मानलेलं नाही, परंतु आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचणाऱ्या अतिरेकी अड्ड्यांवरती आम्ही हल्ले केले होते आणि त्याला प्रत्युत्तर करताना पुन्हा पाकिस्तानची विमानं आमच्या हद्दीत घुसली होती आणि म्हणून त्याचा आम्ही पाठलाखून बिग अभिनंदन MiG-29 च्या अभिनंदन यांनी त्यांचं विमान पडून त्यांना जखमी करण्यात आलेलं आहे. अशा रीतीने आपल्याला सुंदर हा बचाव होऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानचा कुठलाही डाव कुठील डाव आपण हाणून पाडू शकतो. निश्चित. पण निकम सर, आता अभिनंदन यांना परत आणायचं असेल तर भारतानं काय पावलं उचलायला हवीत आणि किती दिवसात आपण त्यांना परत आणू शकतो? आता असं आहे की हा मुद्दा थोडासा धसाच पाकिस्तान लावेल, पण ज्या अर्थी पाकिस्तानच्या इम्रान खानचं आज जे बोलणं बघितलं
की आम्हाला शांतता हवी आहे, तर निश्चित भारताला पहिलं पाऊल हे सांगताय की तुम्ही आमच्या वैमानिकाला पकडलेला आहे, त्याला अगोदर परत करा, मग पुढची बोलणी सुरू होतील. आणि दुसरा महत्वाचा म्हणजे तुमच्या देशात जे आमच्या विरुद्ध अतिरेकी अड्डे चालवले जातात त्याला ताबडतोब बंद करा. भारताच्या विरुद्ध जो हाफिज सईद खुलेआम घोषणा करतो आहे, युद्धबंदीची करतो आहे, त्याच्याविरुद्ध तुम्ही हे करा, अशा रीतीने आपल्याला मागण्या करता येतील. पण सध्या भूमिका, सध्या भारताची भूमिका अत्यंत योग्य आहे. भारतीय लष्कर आणि भारतीय राजनीती नेते यांनी अतिशय संयम दाखवलेला आहे, हे देखील आंतरराष्ट्रीय समुदायाने कौतुक केलंय. आणि आता चीनने देखील स्पष्ट म्हटलेलं आहे पाकिस्तानला की अतिरेकी कारवाया तुमच्या इथे बंद करा, तुमच्या भूमीवर चालतात ना. याचा अर्थ भारताने जी मर्यादेची भूमिका घेतली होती त्याला जगभरातून पाठिंबा एवढ्याच कारणाकरता मिळत आहे आणि पाकिस्तान हा एकांकी देश पडलाय. निश्चित. निकम सर, या आधी कुलभूषण जाधव हे देखील पाकिस्तानच्या कारागृहात आहेत आणि त्यानंतर आता भारतीय पायलटला पाकिस्ताननं पकडलेला आहे, या दोन्ही केसेसमधला फरक तुम्ही नेमका कसा सांगाल? कुलभूषण जाधव यांची केस वेगळी आहे. हो, कारण कुलभूषण जाधव याबद्दल पाकिस्तानचं म्हणणं आहे की ते हेरगिरी करत होते आणि आपलं म्हणणं आहे की ते व्यापार करत असताना इराण मधून पकडायला. म्हणजे हा दोघांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणून आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे आपण जो महत्व की काउन्सलर ऍक्सेस तुम्ही दिला नाही, कुलभूषण जाधव यांना बचावाची संधी दिली नाही, तातडीने लष्करी न्यायापुढे कुठल्याही नैसर्गिक न्यायदान तत्वांचं पालन न करताना त्यांना फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे, अशा प्रकारचा आपण तो पवित्रा घेतलेला आहे. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने एकतर पाकिस्तानला एकंदर स्टे दिला होता फाशीच्या शिक्षेला आणि आता त्याची संपूर्ण सुनावणी झाली आहे, त्यामुळे आता बघायचं की आंतरराष्ट्रीय न्यायालय या संदर्भात काय निर्णय देईल. मला अतिशय असं वाटतं की आंतरराष्ट्रीय न्यायालय जरूर सांगेल की कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत त्यांच्या बचावाची मिळाली पाहिजे, मग त्यांचा खटला हा एक तर स्वतंत्र न्यायालय म्हणजे मुलकी न्यायालयापुढे चालला पाहिजे, किंबहुना आपण जे म्हटलं आहे की कुलभूषण जाधव यांना न्याय मिळेल की याच्याबद्दल आम्ही साशंक आहोत. कारण लाहोरच्या उच्च न्यायालयाच्या सगळ्या वकिलांनी बायकॉट टाकला आहे, परंतु पाकिस्तानचा नागरिक अजमल कसाब पकडल्यानंतर आमच्या भारतातील कुठे अशा वकिलांनी अशी भूमिका घेतली नाही, किंबहुना भारतातून त्याला त्याच्या बचावासाठी दोन वकील देण्यात आले होते. आणि भारत सगळे लोकशाहीचे तत्व आणि नैसर्गिक न्यायदान तत्वाचं पालन करतो आहे हे जगाला देखील पटलेलं आहे. त्यामुळे कुलभूषण जाधव यांची बाब वेगळी आहे, अभिनंदन या पायलट यांची बाब वेगळी आहे. अभिनंदन यांना त्वरित त्यांना परमुक्तता करावं लागेल आणि आपल्या देशात परत, अर्थात काही काळ ते चौकशी करू शकतात नाही असं नाही, परंतु कुठल्याही प्रकारचं मारहाण किंवा हे करता येणार नाही. त्यासोबत संयुक्त राष्ट्राचं देखील त्यावरती बारीक लक्ष असेल. निकम सर, अगदी थोडक्यात सांगाल की जिनेव्हा कराराचा हवाला आणि त्याची आठवण भारताने पाकिस्तानला करून दिलेली आहेच, अजून कोणते मार्ग आहेत भारताकडे जेणेकरून आपला पायलट आहे जो पाकिस्तानमध्ये अडकलेला आहे तो लवकरात लवकर भारतात परत यावा, अजून कुठली दबाव तंत्र? भारताजवळ अनेक पर्याय उपलब्ध आहे आणि मला खात्री आहे की भारताचे लष्करी अधिकारी आणि राजकीय नेते या संदर्भात गंभीरपणे विचार करतील. कारण असे काय मार्ग करता येतील हे सगळे मार्ग चॅनलवरती सांगता येणार नाही, पण खात्री आहे की अभिनंदन यांना मुकाटपणे यांनी जर नाही सोडलं तर त्याची जबर किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल हे पाकिस्तान देखील जाणून आहे. आणि त्याच्यामुळे काय मार्ग आहे, हा आपण जो जिनेव्हा कराराचा भंग सांगितला हा एक वेगळा मार्ग आहे, दुसरे पर्याय देखील अनेक उपलब्ध आहेत, बघूया पाकिस्तानची खोड कशी मोडली जाते. निश्चित. निकम सर, खूप खूप धन्यवाद, इतकी सविस्तर प्रतिक्रिया आणि इतकं सविस्तर विश्लेषण तुम्ही केलं त्याबद्दल. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पाकिस्तानची पुरती भंभेरी उडाली आहे. त्यांनी F-16 ही लढाऊ विमानं भारतात पाठवली खरी, मात्र भारताच्या मिग विमानांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. भारताच्या मिग विमानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं, तसंच जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्माही केलाय. भारतीय हवाई दलानं थेट पाकिस्तानात घुसून दहशतवादी कॅम्प बेचिराख केल्यानंतर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी आज सकाळी भारतीय हवाई हद्दीत शिरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा त्यांचा मनसुबा होता, मात्र डोळ्यात तेल घालून हवाई हद्दीचं रक्षण करणाऱ्या जाबाज भारतीय हवाई दलाच्या विमानांनी तो प्रयत्न हाणून पाडला. जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं ही आगळीक केली होती, मात्र त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. पाकिस्तानचं F-16 हे विमान भारताच्या हवाई हद्दीत दाखल होताच भारताच्या लढाऊ विमानांनी त्यांना चोख उत्तर दिलं, त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानी वैमानिकांनी पळ काढला. मात्र भारताच्या मिग 21
लढाऊ विमानांनी त्यांचा पाठलाग करून पाकिस्तानचं F-16 विमान हाणून पाडलं. या कारवाई दरम्यान भारताचं एक MiG-21 दुर्घटनाग्रस्त झालं, मात्र ते आपणच पाडल्याचा बालिश दावा पाकिस्तानी लष्करानं केला. भारताच्या मिग विमानांसमोर पाकिस्तानच्या F-16 विमानांचा निभाव लागला नाही. दरम्यान पहाटेपासूनच जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार केला जात होता, मात्र भारतीय जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. जम्मू काश्मीरमध्ये NIA फुटीरतावादी नेत्यांच्या ठिकाणांवर छापे घातले, तसंच 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर इकडे राजधानी दिल्लीत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत चर्चा केली. पाकिस्तानच्या हालचाली पाहता सुरक्षेच्या कारणास्तव अमृतसर विमानतळावरची हवाई वाहतूक थांबवण्यात आली होती, तसंच लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. भारताचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्ताननं लाहोर, मुलतान, फैसलाबाद, सियालकोट, इस्लामाबाद या विमानतळांवरची हवाई वाहतूक थांबवली, मात्र नंतर ती पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. याच दरम्यान दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गृह मंत्रालयात एक तातडीची बैठक घेतली, तसंच त्यांनी पंतप्रधान मोदींना घडामोडींची माहिती दिली. तसेच सीमेवरच्या राज्यांमधील पोलीस महासंचालकांना सीमारेषेवर पूर्ण तयारीनिशी सज्ज राहण्याचे आदेश जारी करण्यात आलेत. भारताच्या या आक्रमक पवित्र्यापुढे आपला निभाव लागणार नसल्याची पूर्ती जाणीव पाकिस्तानला असून त्यामुळे त्यांची पूर्ती भंभेरी उडाली आहे. न्यूज 18 लोकमत, मुंबई. भारतानं बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि त्यानंतर पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत त्यांची विमानं घुसवली खरी, पण भारतीय लष्करानं त्यांचं F-16 विमान पाडून जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे इम्रान खान यांच्यासमोर आता भारतासोबत चर्चेसाठी हात पुढे करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नाही. म्हणूनच काकुळतीला आलेल्या इम्राननं भारतासमोर पुन्हा एकदा शांततामय चर्चेचा प्रस्ताव ठेवलाय. एका एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान काकुळतीला, युद्धखोर पाकड्यांचा चर्चेचा प्रस्ताव. आधी तोंडावर आपटले, मग नरमले. मैं फिर से आपको दावत देता हूं कि जब हम तैयार बैठे हैं, हमने आपको कहा कि जो आपकी पुलवामा की जो ट्रेजेडी हुई उसके जो आपको जो दुख पहुंचा है, किसी किस्म का डायलॉग करना चाहते हैं दहशतगर्दी के ऊपर, हम तैयार हैं. भारताला सडेतोड उत्तर देण्याची वल्गना करणाऱ्या पाकड्यांची भाषा आता एका दिवसातच बदलली आहे. भारताच्या एका दणक्यामुळे युद्ध नाही तर चर्चा हाच मार्ग आहे याचा साक्षात्कार पाकड्यांना झालाय. इसकी ये दुनिया की तारीख हमें बताती है कि जंगों में मिसकैलकुलेशन होती है. मेरा सवाल ये है हिंदुस्तान हुकूमत से कि क्या जो हथियार आपके पास है और हमारे पास है, क्या हम मिसकैलकुलेशन अफोर्ड कर सकते हैं? क्या हमें इस वक्त सोचना नहीं चाहिए कि ये अगर यहां से एस्केलेट होती है तो ये किधर जाएगी? ना मेरे कंट्रोल में होगी, ना नरेंद्र मोदी के कंट्रोल में होगी. आधी थेट पाकड्यांच्या भूमीत असणारा जैश ए मोहम्मदचा अड्डा उद्ध्वस्त करून भारतीय हवाई दलानं पाकिस्तानला धूळ चारली. भारतीय हद्दीत विमानं घुसवण्याचा त्यांचा प्रयत्नही अंगलट आल्यानं पाकड्यांची टरकली आहे. भारताचं विमान पाडल्याची खुशारकीही त्यांना काही वेळातच मागे घ्यावी लागली. थेट तोंडावर आपटून हसं करून घेतलेल्या पाकड्यांची आता काकुळतीची भाषा सुरू झाली आहे. मसला ये की अब हम इधर से किधर जाते हैं, ये बहुत जरूरी है. मैं अब हिंदुस्तान से मुखातिब हूं, ये बहुत जरूरी है कि यहां हम थोड़ी सी अकल और हिकमत इस्तेमाल करें. जितनी भी दुनिया में जंगें हुई हैं बड़ी बड़ी, सारी जंगों में मिसकैलकुलेशन हुई है. किसी ने भी ये नहीं सोचा था कि जो जंग शुरू कर रहे थे कि वो जंग किधर जाएंगी. फर्स्ट वर्ल्ड वॉर महीनों में ख़त्म होनी थी, वो 6 साल लग गए. सेकेंड वर्ल्ड वॉर में एक ऐसा वक्त आया, हिटलर ने सोचा कि मैं रूस को फतह कर लूँ. उसने यही नहीं सोचा था कि रूस की सर्दियों तक शायद डिले हो जाए और उसकी तबाही हुई वहाँ. उसी तरह वॉर ऑन टेरर में क्या अमेरिका ने सोचा था कि 17 साल तक वो अफगानिस्तान में फंसे रहेंगे? वियतनाम वॉर, क्या सोचा था अमेरिका ने कि वो वियतनाम वॉर इतनी दूर जाएगी? इसलिए ये दुनिया की तारीख हमें बताती है कि जंगों में मिसकैलकुलेशन होती है.
मंगळवारच्या एअर स्ट्राईकमुळे घाबरलेल्या पाकिस्ताननं भारतीय सीमेला लागून असलेल्या 10 ते 15 किलोमीटर परिसरातील गावात सतर्कतेचे आदेश दिले. सीमेवर सैनिक तैनात केले. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून पाकिस्तान भारताला अस्वस्थ करू पाहतंय. पण कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे. पाकड्यांना भारतानं आता त्यांच्या भूमीत जाऊन धूळ चारली आहे. त्याचा धसका घेतलेला पाकिस्तान शांततेची भाषा करत असला तरी त्यांच्यावर भरोसा ठेवणं कठीण आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबत बातमीपत्रात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.